आणि काल केंद्रातल्या नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं. खातेवाटप जाहीर झाल्यावरती एस जयशंकर आणि अश्विनी वैष्णव या दोघांनी सुद्धा आपापल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाय. एस जयशंकर यांच्यावरती पुन्हा एकदा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी आहे, ते मंत्रिपदी रुजू झालेले आहेत. तर अश्विनी वैष्णव यांच्याकडचं रेल्वे खातं कायम ठेवण्यात आलंय आणि त्यांनी सुद्धा पदभार स्वीकारलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.